महिलांची आरक्षित जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अबू बागुल यांनी केला. विकास आराखड्यात आरक्षित असलेली सुमारे 2 लाख चौरस फूट जागा एका बांधकाम व्यावसायिकास देण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा आहे. वास्तविक पाहता ही जागा आरक्षित असताना ती दुसऱ्या कामासाठी देता येत नाही असा अभिप्राय महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी दिला असून सुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत महापालिकेतील पक्षाच्या सदस्यांच्या हट्टामुळे हा उद्योग सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी केला. मित्रमंडल सोसायटी ते तावरे कॉलनी या पर्वतीमधील सर्वे नंबर 47 DP रस्त्याच्या पूर्व बाजूस सुमारे 2.5 लाख चौरस फूट जागा विकास आराखड्यात हायस्कूल तसेच प्राथमिक शाळेसाठी आरक्षित ठेवली आहे. या जागेमधील सुमारे 20% जागेवर झोपडपट्टी आहे. ही जागा आरक्षित असल्यामुळे भूसंपादन कायद्यानुसार ती ताब्यात घ्यावी. यासाठी मागील 7 वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने सुमारे 10.40 कोटी रुपये भूसंपदासाठी भरले. या जागेची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना शहर सुधारणा समितीकडे या जागेचे आरक्षण जाणीवपूर्वक दुसरीकडे टाकून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला देण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मान्य केला आहे. याबाबत पालिका आयुक्तांचा अभिप्राय देखील मागवला होता. ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे त्याच ठिकाणी SRAची योजना राबवण्यात येणार आहे, परंतु उर्वरित जागा शाळेसाठी आरक्षित असल्यामुळे त्याचे आरक्षण बदलता येणार नसल्याचा अभिप्राय आयुक्तांनी शहर सुधारणा समितीकडे दिला होता. मात्र आयुक्तांनी दिलेल्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पुन्हा आरक्षण बदलाचा ठराव शहर सुधारणा समितीकडे ठेवला असून अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेकडे पाठवला आहे. येथे असलेल्या झोपडपट्टीच्या जागेवर एक बांधकाम व्यावसायिक SRAची योजना राबवणार असून त्याच्या फायद्यासाठी या जागेचे आरक्षण रद्द करून SRA योजना राबवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घातला आहे. नेत्यांच्या हट्टामुळे हा उद्योग सुरू असून आयुक्तांनी आपल्या अधिकारात हा डाव हाळून पाडावा अशी मागणीही बागुल यांनी केली आहे. पर्वती सर्वे नंबर 47 तावरेकॉलनी येथील प्रायमरी व हायस्कूलची 2 लाख चौरस फूट एवढी शाळेची जागा आरक्षित असलेली याचं लँड ॲक्विजिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्याचे 10 कोटी रुपये जवळजवळ महानगरपालिकेने लँड ॲक्विजिशन 16 इथे भरलेले आहे, परंतु शहर सुधारणा समितीमध्ये जे काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शाळेच्या जागेवर असलेल्या आरक्षणाचं लँड ॲक्विजिशन करायला विरोध दर्शवला आहे, ते कुठल्या तरी बिल्डरच्या दबावाखाली हा पक्ष काम करत आहे. पुणे शहरातला नामवंत बिल्डर, ज्याचं नाव मी आता सांगत नाही, परंतु त्या बिल्डरच्या दबावाखाली हे 2 लाख चौरस फूट शाळेची आरक्षणची जागा घशात घालण्याचा जो प्रयत्न आहे तो येणाऱ्या आत्ता आम्ही जर जनरल बॉडीत मंजूर केला तर त्याला मी व माझा पक्ष नक्की हाणून पाडण्याचा प्रयत्न करणार. कारण त्या ठिकाणी राजीव गांधी अकॅडमी ही देशातली नावाजलेली शाळा आहे. 87 आरक्षणाप्रमाणे तिथे हायस्कूल होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. महापालिका आयुक्तांनी अभिप्राय दिलेला आहे की तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये लँड ॲक्विजिशन सुरू झालेले आहे, तिथं दुसरं अन्य काही करता येणार नाही. असं असताना देखील हा जाणीवपूर्वक आणि दादागिरीवर हा विषय करण्याचा जो राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे, तर माझी त्यांना एवढीच विनंती की लहान मुलांना शाळेपासून वंचित ठेवू नका. सगळ्या पक्षांना देखील माझी विनंती की मुलांना शिकू द्या. तुमच्या पक्षाचं धोरण आहे गरगरिबात झोपडपट्टीतली मुलं शिकली पाहिजे, ती शिकण्यासाठी ही लँड ॲक्विजिशन प्रोसेसमध्ये तुम्ही नक्कीच कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नका अशी त्यांना मी विनंती करतो. त्यांनी विनंती मान्य केली, अगर न केली तरी आम्हाला हे ह्याचं शेवटपर्यंत आम्हाला मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या नंतर प्रसंगी हायकोर्टातही जावं लागेल.